वडील लग्न करून देत नाही म्हणून दोन मुलांनी बापावर चाकूने वार केला. छत्रपती संभाजीनगर जळगाव वडगाव कोल्हाटी येथे ही घटना घडली. या घटनेत 48 वर्षीय संपत वाहूळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पोपट वाहूळ आणि प्रकाश वाहूळ या दोघांना वाळूत पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संपत वाहूळ या 48 वर्षीय व्यक्ती वडगाव कोल्हाटी येथे आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांचा मुलगा पोपट वाहूळ आणि प्रकाश वाहूळ हे दोन्ही मुले एका कंपनीत काम करत होते तर वाहूळ यांच्या नावावर शेती होती. संध्याकाळी 7:30 दरम्यान लहान मुलगा प्रकाश कामावरून घरी आला त्यावेळी वडील संपत वाहुळे हे घरात एकटेच होते. कामावर आलेल्या प्रकाश रागात होता. कामावरून आल्याबरोबर त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर कामावरील बुटाने वडिलांना मारहाण केली. त्यानंतर मोठा मुलगा पोपट देखील कामावरून आला. त्याने देखील वडिलांना आमचं वय वाढत आहे तरीसुद्धा आमच्या लग्नाचे मनावर का घेत नाही अशी विचारणा केली. त्यावर वडिलांनी तुम्ही दोघेही नीट वागत नाही असं यावेळी त्यांनी सांगितलं. वडिलांचे उत्तर ऐकून दोन्ही मुलांना राग आला आणि मोठा मुलगा प्रकाशने जवळील चाकू काढत वडिलांच्या सपासप वार केले. दोन्ही मुले बापावर तुटून पडले. बापाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्यासाठी ते बाहेर पळाले तर मोठ्या मुलाने पकडले आणि लहान मुलाने त्यांच्यावर वार केले. आरडाओरड ऐकून संपत वाहूळ यांचे भाऊ रामनाथ वाहूळ, संजय वाहूळ, आकाश संदीप वाहूळ हे मदतीस धावून आले. त्यावेळी हा आता वाचला तर गोळी घालून मारून टाकू अशी धमकी मुलांनी दिली. यामध्ये ते रक्तभंभाळ झाले. त्यानंतर संपत वाहूळ यांनी घाटी रुग्णालयात त्यांना दाखल केले. मात्र रात्री 11:30 वाजता त्यांचा मृत्यू झाला. ब्युरो रिपोर्ट, AI News, संभाजी.